नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण a अधिक b कंसाचा वर्ग चा विस्तार पाहणार आहोत। आता a अधिक b कंसाचा वर्ग चा विस्तार सर्वप्रथम आपण चौकोनाच्या सहाय्याने पाहूया। आता पहा या ठिकाणी ही जी बाजू आहे ती आपण ए मानूया आणि ही जी बाजू आहे ती बी मानूया। अगदी अशाच प्रकारे ही बाजू ए मानूया आणि ही खालची बाजू बी मानूया। म्हणजे या ठिकाणी जो मूळचा चौरस आहे त्या चौरसाची जी बाजू आहे ती ए अधिक बी अशी आली पहा, आणि ही बाजू सुद्धा ए अधिक बी अशी झालेली आहे। आणि आपल्या सर्वांना चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहित आहे। चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे बाजू वर्ग। मग या चौरसाची बाजू आपण ए अधिक बी घेतली आहे, वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार, मग ए अधिक बी, ए अधिक बी म्हणजे या मोठ्या चौरसाचे हे झालं क्षेत्रफळ। आता आपण ही आकृती कोणती आहे ते पाहूया। आता ही जर बाजू ए असेल तर ही बाजू ए, ही बाजू ए, ही बाजू बी असेल तर त्याच्या समोरची बी, त्याच्या समोरची बी, ही ए असेल तर ही सुद्धा ए आणि ही सुद्धा ए। म्हणजे या ठिकाणी या चौकोनाचा जर विचार केला तर प्रत्येक बाजू समान आहे आणि प्रत्येक कोण हा काटकोन आहे म्हणजे हा चौरस झाला। आणि चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय तर बाजूचा वर्ग। मग या चौरसाची बाजू ए, बाजूचा वर्ग म्हणजे ए वर्ग, हे या छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं। आता ही चौकोनाची आकृती पहा, ही बाजू ए आहे, ही बाजू बी आहे, म्हणजे समोरासमोरच्या बाजू समान आहेत आणि सर्व कोण काटकोन आहेत म्हणजे हा चौकोन आयत या प्रकारचा आहे। आणि आयताचे क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणिले रुंदी, म्हणून लांबी आहे ए आणि रुंदी आहे बी, म्हणजे या ठिकाणी या आयताचे क्षेत्रफळ आलं ए गुणिले बी ए बी। आता हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे आपण बघूया। समोरासमोरच्या बाजू समान, इथं ही बाजू बी मांडली, ही सुद्धा बाजू बी, ही सुद्धा बाजू बी, म्हणजे ही बाजू ए, ही बाजू बी, समोरासमोरच्या बाजू समान आहे, प्रत्येक कोण काटकोन आहे म्हणजे हा सुद्धा आयत आहे। मग आयताचे क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहित आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणजे याचं क्षेत्रफळ ए वर्ग, याचं ए बी, याचं ए बी। आता हा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे बघू, याच्या सुद्धा प्रत्येक बाजू समान आहे, सर्व बाजू समान आहेत, प्रत्येक कोण काटकोन म्हणजे हा चौरस, आणि चौरस क्षेत्रफळ सूत्र बी वर्ग। अशा प्रकारे आपण चारही चौकोना क्षेत्रफळाचे सूत्र काढलेले आहे। आता मूळचा जो चौरस आहे त्याचे क्षेत्रफळ, त्याची बाजू ए अधिक बी, म्हणजे ए अधिक बी चा वर्ग म्हणजे ए अधिक बी गुणिले ए अधिक बी। आता या चौरसाचे क्षेत्रफळ ए वर्ग अधिक या आयताचे क्षेत्रफळ ए बी अधिक या आयताचे क्षेत्रफळ ए बी आणि या चौरसाचे क्षेत्रफळ बी वर्ग। अशा पद्धतीनं ए बी अधिक ए बी, दोन ए बी आणि शेवटी हे बी वर्ग। आणि ए अधिक बी, ए अधिक बी दोन वेळा गुणाकार केला म्हणजे तो झाला वर्ग। अशा पद्धतीने आपण विस्तार सूत्र तयार केलेलं आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग। म्हणजे आकृतीच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण हे सूत्र तयार केलेलं आहे। अजून वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी विस्तार सूत्र तयार करू। आता ए अधिक बी कंसाचा वर्ग, वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार, म्हणजे कंस मी दोन वेळा लिहितो। आता दोन कंसांचा गुणाकार कसा करतात हे तुम्हाला मागच्या इथे झालेलं आहे। पहिल्या कंसात पहिलं पद ए घेतलं, दुसरा कंस पूर्ण आहे असा घेतला, पहिल्या कंसात राहिलेलं पद घेतला अधिक बी आणि त्यानंतर ए अधिक बी कंस घेतला। अशा पद्धतीनं कंस कंसा बाहेरच्या पदाला कंस कंसाच्या आतील पदाला म्हणलं ए गुणिले ए, ए वर्ग, ए गुणिले बी, ए बी, ए गुणिले बी, ए बी आणि बी गुणिले बी, बी वर्ग। मग ए वर्ग ह्या ए बीची आणि ए बीची बेरीज दोन ए बी येणार आहे,
आणि शेवटी बी वर्ग अशा पद्धतीने ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग। म्हणून हे जे विस्तार सूत्र तयार केलेले आहे या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण मोठमोठ्या संख्येचा वर्ग काढू शकतो। आता उदाहरण म्हणून आपण एक उदाहरण समजा आपण घेतलं 102 वर्ग। आता 102 चा वर्ग आपण 102 गुणिले 102 म्हणजे 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणून सुद्धा काढू शकतो, परंतु या ठिकाणी आपल्याला विस्तार सूत्राचा उपयोग करून याचा वर्ग काढायचा आहे। आता याची फोड करताना आपण कशी करणार आहे, आपल्या सर्वांच्या हे लक्षात पाहिजे सूत्र a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग। मग आता 102 a अधिक b या स्वरूपात आपल्याला लिहिता आलं पाहिजे। मग आता 102 ची फोड बेरीज सुरुवात कशी होईल, तर 100 अधिक 2 आणि कंसाचा वर्ग। आता ह्याला आपण a म्हणणार आहे आणि ह्याला b, म्हणजे ए अधिक बी चा वर्ग या टाइप मध्ये आपण लिहिलेला आहे। आता ए चा वर्ग ए म्हणजे 100 म्हणजे 100 चा वर्ग अधिक 2 गुणिले ए, ए म्हणजे पहिलं पद 100 गुणिले बी, बी म्हणजे दुसरं पद 2 अधिक बी चा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग। आता 100 चा वर्ग येणार आहे 10,000। आता इथं 2 गुणिले 2 4 आणि 4 गुणिले 100 400 आणि शेवटी 2 चा वर्ग 4 आणि ह्या 3 संख्येची बेरीज करताना 4 0 0 यांची बेरीज झाली 4, पुन्हा दशकस्थानच्या अंकाची बेरीज 0 0 0 शतकस्थानच्या अंकाची बेरीज 4 0 4 आता हजार स्थानचा अंक 0 आणि दशहजार स्थानचा अंक 1। अशा प्रकारे 102 या संख्येचा वर्ग आपण विस्तार सूत्राच्या सहाय्याने किती काढला, 10,404। धन्यवाद।